तुमचं भविष्य खुलून भरून जाईल जर तुम्ही शाळेत पहिला नंबर आला नाही तरच, कारण मग बऱ्याच संधी उपलब्ध होतील. तुम्ही खरोखर जीवनाचा ठाव घेऊ शकता, काय करावं माझ्या आयुष्याचं. 5 जणांच्या टीम्स बनवून त्यांच्यातल्या सर्वांना इतर सर्वांना शिकवा, शिक्षक त्यांना मदत करतील. लोक आयुष्याच्या प्रत्येक पैलूकडे असं बघतायत, परीक्षा म्हणजे त्यांना पळावं लागतं. मला हे चांगलंच माहिती आहे, कारण माझा भाऊ औषधाचं दुकान चालवायचं म्हैसूरमध्ये, आणि परीक्षा आल्या की सगळेजण जुलाबाच्या गोळ्या घ्यायला यायचे आणि मग परीक्षेला जायचे, नाही तर त्यांना जुलाब लागायचा परीक्षेत. इन द एक्झामिनेशन हो. का बरं? आणि जॉब इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा असंच व्हायचं, लग्न करताना सुद्धा असंच व्हायचं. प्रत्येक गोष्टीत भीतीने गांगरून जात असत. याचं कारण पूर्वतयारी नसते, नाही का? केवळ हेच एक कारण आहे, तुम्ही कशाबद्दल तरी नर्वस आहात. मी तर काही लोकांशी बोलत होतो, मागच्या 3 वेळेस आम्ही हेलिकॉप्टर भाड्यानं घेतलं होतं, 3 वेगवेगळे पायलट होते. मी त्याच्याकडे पाहत होतो, ते भीतीने इतके अस्वस्थ होते. 3000 तास हेलिकॉप्टर चालवून सुद्धा मी फक्त 100 तासांचाच पायलट आहे. अतिशय आनंदाने मी चालवतो, किंचित सुद्धा टेन्शन भीती नाही. माझा अमेरिकेतला एक हेलिकॉप्टर प्रशिक्षक, जेव्हा आमच्यातील एकाने त्याची मुलाखत घेतली, त्याला विचारलं, सद्गुरूंबद्दल तुमचं म्हणणं काय, ते तुमचे चांगले विद्यार्थी होते का? एक गोष्ट म्हणाला की मला एकच काळजी वाटते की त्यांना मरणाची मुळीच भीती वाटत नाही. त्याने विचारलं याचा अर्थ काय, आणि तो म्हणाला जरी आम्ही इंजिन बंद केलं तरी ते हसत त्यांना काय करायचं तेच करतात. हेलिकॉप्टरमधली ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑटो रोटेशन, म्हणजे तुम्ही इंजिन बंद करता आणि इंजिनाशिवाय लँडिंग करता, नेहमी इमर्जन्सीसाठी तयारीत असता. तुम्हाला हे कळण्यासाठी की यासाठी काय करावं लागतं, ट्रेनिंगमध्ये जे हेलिकॉप्टर आपण चालवतो, जर इंजिन बंद पडलं, तुमच्या हे लक्षात येण्यासाठी, हे पहा, लक्षात यायला थोडा वेळ लागतो, तुम्ही ते चालवताय आणि मध्येच जर इंजिन बिघडलं, तर तुमच्या हे लक्षात यायला की इंजिन बिघडलंय किमान 2-3 सेकंद लागतात, कारण पंख्याचा आवाज अजूनही येत असतो आणि काही प्रमाणात कंपनं कमी होतात आणि हो, मीटर 0 येतात. पण मीटरकडे जर तुमचं लक्ष नसेल, तुम्ही कोणाशी बोलत असाल आणि कंपनांमधील फरक जर तुम्ही नजरअंदाज केलात, तर तुम्हाला ते कळतसुद्धा नाही की इंजिन बिघडलंय, पण ते तुम्हाला जास्तीत जास्त 7 सेकंदाचा वेळ देतं. 7 सेकंदच काय ते आहेत तुमच्याजवळ 3 महत्त्वाचे बदल करण्यासाठी. त्या 7 सेकंदात जर तुम्ही त्या 3 गोष्टी केल्या नाहीत, तर तुम्ही जवळजवळ मेलाच म्हणून समजा, शेवटच्या फ्लाईटची मजा घेऊ शकता. तर जेव्हा आपण ते चालवतो चेतावणीशिवाय, प्रशिक्षणात असं असतं की ते इंजिन बंद करतात, आणि मी जे मला आवडतं तेच करतो. मी खूप उत्साहित होतो जेव्हा इंजिन बिघडतं. मी अशी 100 वर लँडिंग केली आहेत. तर तो म्हणाला, मला खरंच त्यांची खूप काळजी वाटते, कारण त्यांना मुळीच भीती वाटत नाही. मी म्हणालो की हा माझ्या वडिलांचा सुद्धा प्रॉब्लेम होता. माझे वडील कपाळाला हात लावून म्हणायचे, या मुलाला कसलीच काही भीती नाही, याचं काय होणार आहे. मला कधीच कळलं नाही हे असं का. Why is fear a qualification? भीती एक गुण का आहे? भीती एक गुण आहे तरी का? जागरूकता एक गुण आहे, सतर्कता एक गुण आहे, ज्ञान एक गुण आहे, पण भीती हा गुण का आहे? तुम्हाला प्रचंड भीती वाटत असेल तरच तुम्ही चांगले मार्क मिळवाल असं आहे का? तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय आणि खूप घाबरलेले असाल, तर तुम्ही ती उत्तमरित्या हाताळाल का? तुम्ही लग्न करताय पण भीतीनं गांगरून गेलाय, तर तुम्ही ते चांगलं निवडणार आहे का? मी पाहतो लोक प्रत्येक गोष्टीकडे असंच बघतात. काय अर्थ आहे याला? याचं कारण लोकांना वाटतं, बोर्डाची परीक्षा काय होणार आहे माझ्या भविष्याचं. तुमचं भविष्य खुलून भरून जाईल जर तुम्ही शाळेत पहिला नंबर आला नाही तरच. If you don't stand first in the school. कारण मग बऱ्याच संधी उपलब्ध होतील. जर तुम्ही पहिले आलात, जर 99% गुण आले, तर मग तुम्ही मेडिकल करणार. 90% गुण आले तर तुम्ही इंजिनिअरिंग करणार.
जर तुम्ही 65% मिळवले तर तुमचं जीवन खुलतं. तुम्ही खरोखर जीवनाचा ठाव घेऊ शकता काय करावं माझ्या आयुष्याचं. Now all the teachers are suffering. Sadhguru. आता सगळे शिक्षक अडचणीत पडलेत. सद्गुरु शाळाच बिघडवत आहेत. तुमच्यापैकी जे 12वी आणि 10वीच्या परीक्षेला बसणार आहेत तुम्ही एक काम करा. शिक्षक करोत किंवा न करोत त्यांना राहू द्या. मला हवं आहे विद्यार्थ्यांनी ऑक्टोबरपर्यंत पाठ्यक्रम पूर्ण करावा आणि ऑक्टोबरच्या शेवटी तुम्ही तुमची परीक्षा देण्यासाठी तयार असायला हवा. ठीक आहे. ऑक्टोबरच्या शेवटी सहजपणे तुम्ही तुमच्या परीक्षा द्यायला तयार असायला हवं. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर ऑक्टोबरमध्येच घाबरा. आम्ही तुम्हाला अजून एक परीक्षा देऊ नोव्हेंबरमध्ये. आरामशीर हाताळू शकाल आणि जुलाब गोळीशिवाय जाऊ शकाल. डिसेंबरमध्ये आणखी 2 परीक्षा घेऊ, त्या द्या. जानेवारीत फक्त खेळा. फेब्रुवारीत थोडी पुस्तकं चाळा. शाळेचं शेवटचं वर्ष एन्जॉय करा. जेव्हा मार्चमध्ये परीक्षा येईल तेव्हा फक्त जाऊन बसा. आधीच 5 वेळा तुम्ही हे केलं आहे. डिसेंबरपर्यंत तुम्ही बोर झालेला असाल तेच पेपर 5 वेळा लिहून. याचा अर्थ तुम्ही बोर्डाच्या परीक्षेसाठी आता तयार झाला आहात. 12वी 10वीच्या मुलांनी 5 जणांच्या टीम्स बनवून एकत्र अभ्यास करा. अशा प्रकारे टीम्स बनवा जेणेकरून वेगवेगळ्या विषयात हुशार असलेले लोक एकत्र येतील. त्यांच्यातल्या सर्वांनी इतर सर्वांना शिकवा. शिक्षक त्यांना मदत करतील. हे पहा, शिकणे हे कोणासाठीही. जेव्हा नवं असं काहीतरी तुम्ही शिकता, तुम्हाला माहिती नसलेली एखादी गोष्ट समजू लागते, ते तुम्हाला आनंद देतं की दुःख? त्याने तुम्हाला आनंद द्यायला हवा. हे स्वाभाविक आहे मानवी बुद्धीसाठी. तुम्हाला माहिती नसले असं काहीतरी जर समजलं तर ते तुम्हाला आनंदी बनवतं. तर याकडे कष्टदायी गोष्ट म्हणून का पाहिलं जातं? बोर्डाची परीक्षा जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही चुकीचं लिहाल का? नाही. जर तुम्ही फक्त परीक्षेपुरतं पाठांतर कराल तर तुम्ही चुकीचं लिहू शकता. परीक्षेसाठी पाठांतर करणं म्हणजे तुम्ही लबाडी करत आहात. यू आर अ ब्लडी चीट. कळतं का तुम्हाला? तुम्हाला फक्त पाठांतर करायचं आहे, दिवसापुरतं लोकांना फसवायचं आहे आणि मी पास झालो असे म्हणायचं आहे आणि प्रत्यक्षात तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही फसवेगिरी शिकला आहात. फसवेगिरीतून तुमच्या आयुष्याची सुरुवात करू नका. हे योग्य नव्हे. हा काही तुमच्या आयुष्यासाठी भक्कम पाया नाही आहे. काहीतरी करून 100 मार्क मिळवायचे, एक दिवसासाठी काहीतरी घोकायचं आणि परीक्षेत पेपरवर ते ओकून यायचं, ही फसवेगिरी नाही का? शिक्षणाचा हेतूच आपण नष्ट करतोय. आपल्याला काहीतरी माहिती आहे म्हणून आपण पुढच्या वर्गात गेलं पाहिजे. यासाठी नाही की काहीतरी करून आपण परीक्षकांना बनवलं आणि पुढच्या वर्गात गेलो. काय अर्थ आहे याला? याला काहीच अर्थ नाही. आयुष्याची सुरुवात फसवणुकीतून करू नका. इतर जण तुमच्याबद्दल काय विचार करतात त्याला काहीच महत्त्व नाही आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या आयुष्यात पायाभूत प्रामाणिकपणा तुम्ही जोपासलाय. मनुष्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. विश्वास ठेवा, हे कुणाला फसवण्याबद्दल नाही आहे, हे कुणापेक्षा वरचढ होण्याबद्दलही नाही आहे. मी इथं आलोय आणि हा माझा वेळ मी उत्तमरित्या वापरेन याबद्दल आहे. माझ्यापरीने मी सर्वोत्तम योगदान देईन एवढंच आहे. कुणाची याला मान्यता असेल अथवा नसेल त्यांना काही फरक पडत नाही. आणि 2 माणसं कधीच एकसारखी नसतात. कोणीतरी शाळेत बॅक बेंचर असेल पण जीवनात मात्र फ्रंट बेंचर असेल. म्हणून हा काही निर्णयात्मक घटक नाही आहे. आयुष्यात प्रत्येक परिस्थितीत शाळेपासून कॉलेज ते करिअरपर्यंत आपण असा विचार करायला नको की कोणीतरी माझ्या मागे आहे, कोणीतरी आपल्यापेक्षा खाली आहे. इतर कोणाच्या अपयशाचा का बरं तुम्हाला आनंद व्हावा? जर तुम्ही तुमचा पहिला नंबर एन्जॉय करत असाल तर त्याचा तोच अर्थ आहे. हो की नाही? कोणाच्या तरी अपयशाची तुम्ही मजा लुटताय हा एक आजार आहे. जे तुम्हाला माहिती आहे त्याची मजा लुटा. तुमच्या शोधाचा आनंद घ्या. आनंदानं तुमच्यातलं कुतूहल साजरं करा. हे तुम्ही एन्जॉय करा. कोणापेक्षा वरचढ होण्यात नको.